खाकी वर्दी ही अनेकांसाठी देवदूताचे कार्य करत असते. वेळोवेळी खादीचे रूप आपण पाहत असतो. अशीच एक घटना मुंबईच्या तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. बघूया ही घटना. 12 मे रोजी दुपारी 4 वाजता खलील शेख आणि त्यांची पत्नी मुंब्रा ते तळोजा असा प्रवास करत असताना अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघातांमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. सदरची घटना तळोजा पोलीस ठाण्याला कळताच तळोजा पोलीस स्थानकाचे 2 कर्मचारी किशोर कर्डिले आणि रामदास पाटील घटनास्थळी पोहोचले. जखमी दोघांनाही रुग्णालयामध्ये नेऊन दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र ते हज यात्रेची तयारी करणार असल्याने त्यांच्याजवळ असलेले रोख रक्कम ₹4,00,000 आणि इतर ऐवज त्यांचे महत्त्वाचे कागदपत्र हे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकामध्ये जमा केले. सदर मयत व्यक्तींच्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. नंतर त्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण प्रकार कळवण्यात आला. आज नातेवाईकांना तळोजा पोलीस ठाणेमध्ये बोलवून रोख रक्कम 4,00,000 रुपये आणि इतर ऐवज तसेच महत्त्वाचे कागदपत्र सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे पोलीस स्थानकाचे कर्मचारी यांचा प्रामाणिकपणा दिसून आला. कर्मचाऱ्यांचे उपायुक्त शिवराज पाटील आणि तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर मयत जोडप्यांच्या नातेवाईकांना संपूर्ण रोकड आणि महत्त्वाचे कागदपत्र सुपूर्त करण्यात आले. त्यामुळे खाकी वर्दीतील माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. दिनांक 12/5/22 रोजी दुपारी 4 च्या दरम्यान हे वयस्क जोडपं आहे, खलील शेख आणि त्यांच्या मिसेस, या मुंब्र्यावरून तळोजाकडे ट्रॅव्हल करत असताना मध्ये त्यांचा आणि ते सदरचा हज यात्रेसाठी ते तयारी करत होते. त्याचे डॉक्युमेंट्स आणि त्याच्यासाठी लागणारी काही रक्कम आहे ते घेऊन ट्रॅव्हल करत असताना दुर्दैवी घटना घडली आणि त्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्टिवावरून जात होते आणि ते स्पीड ब्रेकरमध्ये त्यांचं स्पीड बॅलन्स गेल्यामुळं ते दोघंही पडले आणि दुर्दैवाने दोघांचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला. तर अशा परिस्थितीमध्ये माहिती तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेबांना मिळाली. त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे आपले कर्मचारी आहेत, नावं काय, किशोर कर्डिले, रामदास पाटील, असे दोघं त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ते बघितल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जे काही त्यांना मदत हवी आहे त्या पद्धतीची मदत केली. परंतु त्या ठिकाणी त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो की त्या पूर्ण ह्याच्यामध्ये 4,00,000 रुपये त्या ठिकाणी कॅश होती आणि ते त्या ठिकाणी आणि बाकीचे सुद्धा त्यांचे बरेच पॅन कार्ड, निवृत्तीवेतन पुस्तिका, परत शिधा कार्ड, पासपोर्ट आणि बरेच चेकबुक्स होते आणि हे सर्व त्यांचं जे काही पर्सनल बिलॉंगिंग्स होते आणि 4,00,000 रुपये कॅश होती. ती सगळी कॅश त्याचे कर्मचारी आहेत त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपल्याला त्या निदर्शनास आणून दिली आणि आपण त्यांच्या नातेवाईकांना ती कळवली की अशा पद्धतीनं त्यांच्यासोबत बिलॉंगिंग्स मिळालेले आहेत आणि 4,00,000 रुपये कॅश मिळालेले आहे आणि त्या अनुषंगानं आज त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या मुली ज्या आहेत त्यांना पोलीस स्टेशन तळोजा इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी बोलवून त्यांना ती रक्कम आणि त्यांचं जे काही पर्सनल बिलॉंगिंग्स होते, जे काही डॉक्युमेंट्स होते ते त्यांना हँडओव्हर केलेले आहेत. तर अशा प्रकारे एक चांगली प्रामाणिकपणा तळोजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यांचाही आम्ही या ठिकाणी त्यांना बुके देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि जे काही त्यांचं कुटुंबीय आहे त्यांचं सांत्वन आम्ही या ठिकाणी केलं आणि त्यांना जे काही त्यांचं ते पैसे वगैरे आहेत ते त्यांना हँडओव्हर केलेलं आहे. तर एक चांगला प्रामाणिकपणाचं एक आदर्श उदाहरण या ठिकाणी तळोजा पोलीस स्टेशननं घालून दिलेलं आहे आणि याचं सगळ्यांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे अशी आमची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.